जेव्हा अत्रेय देवींना वनदेवता विचारतात की तुम्ही वेदांत ज्ञान ग्रहण करण्यासाठी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात का थांबले नाही, तेव्हा अत्रेय म्हणतात की तेथे खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. तेथे देवतुल्य असे लव आणि कुश मुलं आलेली आहेत आणि लव आणि कुश यांना भगवान वाल्मिकींनी 11 वर्षापर्यंत गायीप्रमाणे सांभाळ केला, त्यांच्यावर उपनयन संस्कार केले. उपनयन संस्कार तुम्हाला माहिती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मनुष्यावर 16 संस्कार केले जातात, त्याच्यापैकी एक उपनयन संस्कार. उपनयन संस्कार म्हणजेच मुंज. तसेच लवकुश यांना 3 विद्या देखील दिल्या. त्यातली पहिली एक विद्या आहे ती आहे अन्वीक्षिका, दुसरी आहे वार्ता आणि तिसरी आहे नीतीशास्त्र म्हणजेच राजनीतीशास्त्र वगैरे. यामध्ये हे इतके दोघंजण तीक्ष्ण बुद्धीचे आहेत. अत्रेय म्हणतात की त्यांच्यामुळे त्यांना शिकवल्यात आमचं तिथपर्यंत ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आमच्यात नाही. ही फार मोठी अडचण आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यातले काही शब्द पाहूया. प्रत्युह म्हणजे अडथळा, दारकह म्हणजे मुलगा, धात्री म्हणजे दाई. समास आहे प्रज्ञा मेधे, याचा काय आहे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, म्हणजे प्रज्ञा प्रज्ञाच मेधाच इतरेतर द्वंद्व समास. नाहीतर कुश लव, कुश आणि लव, आणि म्हटल्यानंतर आपण इतरेतर द्वंद्व समास करतो. कुशह च लवह च, याच्यामध्ये संधी आहे. त्रैविद्यामपी, त्रयी विद्या अधिक अपी. अध्वे तुम, हे काय शेवटी तुम प्रत्यय लागला म्हणजे काय आहे ते तुमंतव्य. कृत्वा, शेवटी त्वा प्रत्यय लागला म्हणजे ते काय आहे त्वांतव्य.